नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी, आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वी गणित सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 3 पाहणार आहोत. तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राइब करा. चला तर मग पाहूया चाचणी क्रमांक 3. चाचणी क्रमांक 3 विषय गणित वर्ग 7वा. एकूण गुण आहेत 30. सूचना आहे, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. उजवीकडील कंसातील संख्या गुण दर्शवितात. प्रश्न पहिला, योग्य जोड्या लावा. पहिला रकाना दिलेला आहे, कोणाचे माप नंबर 1 240, 2 180 आणि इकडे कोणाचे प्रकार दिलेले आहेत, ये लघुकोन, प्रविशाल कोन आणि सरळ कोन. आता आपल्याला या ठिकाणी जोड्या लावायच्या. 220 अंशाचा कोन म्हणजेच कोणता कोन असेल, हा विशाल कोन, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला प्रविशाल कोन, म्हणून पहिल्याचं उत्तर बी प्रविशाल कोन. नंतर दुसरा आहे 180 अंश, तर हा कोणता कोन असेल, सरळ कोन असेल, म्हणून याचं उत्तर असेल सी सरळ कोन. प्रश्न दुसरा, चौकटीत पेक्षा लहान पेक्षा मोठे बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिहा. प्रश्न पहिला, उणे 5 चौकट 5. आपल्याला माहित आहे संख्या रेषेवर आपण पाहिलेलं आहे शून्याच्या उजवीकडे सर्व धनसंख्या ह्या मोठ्या असतात आणि शून्याच्या डावीकडच्या ऋण संख्या ह्या सर्व लहान असतात, म्हणजेच ऋण 5 हे 5 पेक्षा कसं आहे, लहान आहे, म्हणून चिन्ह असेल आपलं हे पेक्षा लहान. दुसरा प्रश्न आहे, 7 चौकट ऋण 8. आता ऋण 8 हे लहान आहे, म्हणजे हे ऋण 8 लहान आहे कोणापेक्षा, 7 पेक्षा, म्हणून हे चिन्ह येईल आपल्याला. तर प्रश्न तिसरा, संख्या रेषेवर ए व बी बिंदू कोणते अपूर्णांक दर्शवितात ते लिहा. आता इथं संख्या रेषेचं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला ओ बिंदू दिलेला आहे, नंतर ए दिलेला आहे, बी दिलेला आहे. तर आपल्याला सांगायचं काय, हे दोन चौकटी विचारलेले आहेत तर त्या ठिकाणी सांगायच्या, तर या ठिकाणी एक आहे, मग इथं हा बिंदू कोणता असणार आहे, आपला शून्य असेल शून्यापासून, पण ह्या शून्य ते एकच्या दरम्यान या ठिकाणी शून्य असेल आपला, ओ अक्षरानं दर्शवला. या एकच्या दरम्यान किती भाग केलेले आहेत, 1 2 3 4 5 भाग केले एकपर्यंत, म्हणून पहिले या ठिकाणी काय असेल, शून्य इथं असेल पहिल्या रेषेवर आपला 1/5, इथं असेल 2/5, इथं असेल 3/5, 4/5 हे या ठिकाणचा बिंदू, इथं असेल 5/5 म्हणजे 1, नंतर 6/5, 7/5, 8/5, 9/5 आणि हा 10/5, 10/5 म्हणजेच 2. मग आता बी या ठिकाणी कोणता अपूर्णांक दर्शवेल, तर या चौकटीत आपल्याला लिहिता येईल 7/5 हे उत्तर असेल, आणि या चौकटीत ए बिंदूचा असेल 3/5, कारण इथं एकूण 5 भाग केलेले होते, ते आपण 5 भाग दाखवलेले आहेत. प्रश्न चौथा, चौकोन ABCD काढा व त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 4 मार्कासाठी. त्यामध्ये 1 सम्मुख कोणांच्या जोड्या लिहा आणि कर्ण चौकोनाच्या कर्णांची नावे लिहा. मग प्रथम आपण काय करू, एक चौकोन काढून घेऊ. हा चौकोन ABCD काढला, हा ABCD कोणताही चौकोन आणि त्याचे कर्णसुद्धा काढले. मग पहिल्याचं उत्तर काय असेल, सम्मुख कोणांच्या जोड्या. सम्मुख कोण म्हणजे कोणते, समोरासमोरचे कोण, समोरासमोर असणारे कोण कोणते, एच्या समोर कोणता आहे, सी, म्हणून या ठिकाणी लिहू आपण कोण ए व कोण सी हे सम्मुख कोण असतील. तसेच आणखीन एक जोडी सांगता येईल आपल्याला, कोणती सांगता येते, कोण डीच्या समोरचा कोण कोणता आहे, बी, कोण डी व कोण बी या जोड्या कोणत्या आहेत, सम्मुख कोणांच्या जोड्या आहेत. आता चौकोनाच्या कर्णांची नावे लिहा. आता चौकोनाचा कर्ण कोणता असेल, पहिल्यांदा समोरासमोरील शिरोबिंदू जोडलेत म्हणजेच कर्ण AC, कर्ण AC, त्याचप्रमाणे दुसरा कर्ण असेल कर्ण BD किंवा DB, आपण कोणतेही वाचू शकतो त्याला BD म्हणू शकतो किंवा DB सुद्धा म्हणू शकतो. प्रश्न पाचवा, खालील उपप्रश्न सोडवा, प्रत्येकी 2 गुण, एकूण 8 गुण आहेत. त्यामध्ये पहिला, 48 84 या संख्याचा लसावी आणि मसावी काढा. प्रथम काय करू, आपण 48 अवयव शोधून घेऊ. 48 अवयव, आता अवयव पद्धतीनं सोडवा किंवा डायरेक्ट लिहिले तरी चालतील. आता 48 अवयव आपल्याला माहिती आहे, 2 × 2 = 4, 4 × 2 = 8, 8 × 2 = 16, बघा 2 × 2 = 4, 4 × 8 = 8, 8 × 2 = 16. आता 16 पाड्यात येतो 48, 16 × 3 = 48, म्हणून हे असतील आपले 48 अवयव. त्याचप्रमाणे आता 84 अवयव घेऊ. आता 84 अवयव लिहिते वेळेस 2 × 2 = 4, 4 × 3 चारित्रिक 12, 2 × 2 = 4, चारित्रिक 12, 12 × 3 = 84.
म्हणून हे 84 अवयव आले. मग मसावी, मसावी म्हणजे दोन्हीकडं साधारण अवयव असणारे तेवढे अवयव घ्या, दोन्हीकडं पण सारखे असावे. नको इथं 2 आहे इथं 2 आहे म्हणून 1 2 इथं घेतला गुणिले, नंतर इथं पण 2 आहे इथं पण 2 आहे ह्या जोडीपैकी 1 2 घेतला. नंतर आणखीन सारखा अवयव कोणता आहे का, इथं 3 इथं 3 म्हणजे दोन्हीकडं सारखा आहे, हा सुद्धा 1 1 अवयव घेऊ गुणिले 3. हा असेल आपला मसावी. करा गुणाकार मग, 2 गुणिले 2 4 चारित्रिक 12 म्हणून मसावी आला 12. आता लसावी बरोबर, तर लसावी काढते वेळेस काय करायचं आहे आपल्याला, लसावी बरोबर मसावी गुणिले पुरलेले अवयव सर्वच घ्या, साधारण अवयव गुणिले असाधारण अवयव. तर साधारण अवयव म्हणजेच इथं घेतलेलेच आहेत आपले कोणकोणते, पहिल्या जोडीतला 2 गुणिले 2 गुणिले 3. मग पहिल्या ठिकाणी काय काय उरलं, 2 गुणिले 2 आणि दुसऱ्या ओळीला 84 ह्याच्यामध्ये गुणिले 7, हा असेल आपला लसावी. मग गुणाकार करो, 2 गुणिले 2 4 चारित्रिक 12 गुणिले 2 गुणिले 2 4 4 7 28. मग 28 गुणिले 12 यांचा गुणाकार करू परत, 12 96 6 4 9 नंतर 12 2 24 24 आणि 9 24 आणि 9 किती होतील पहा, 24 अधिक 9 33. म्हणून लसावी मिळाला आपणाला 300. प्रश्न दुसरा, पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा. आता पहिली राशी कोणती आहे, 25 लिटर, दुसरी 10 लिटर. मग पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर बरोबर, गुणोत्तर बरोबर 25 लिटर भागिले 10 लिटर. मग आता गुणोत्तराला एकक राहतच नाही, हे दोन्ही कटून जाईल. मग आता ह्याला संक्षिप्त रूप द्या, 5 ने भाग जातो बघा, 5 2 10 5 5 25 म्हणजेच 5/2 किंवा हेच गुणोत्तर आपण असं 5 जसे 2 असं पण लिहू शकतो, 5 2 पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीचे असलेलं गुणोत्तर. प्रश्न तिसरा, 7 सेंटीमीटर लांबीचा रेख PQ काढून कंपास आणि पट्टीच्या सहाय्याने दुभागा. प्रथम काय करू आपण, 7 सेंटीमीटर लांबीचा एक रेषाखंड काढून घेऊ PQ आणि अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे एक चाप मारू, इकडे एक चाप मारू, परत Q एक केंद्र समजून त्या कंसाला छेदणारे दुसरे 2 कंस काढू आणि त्याच्यातून जाणारी रेषा काढू. तर ही कृती आपण प्रत्यक्ष कंपासच्या सहाय्यानं करूया, रोबो कंपासचा वापर करून. प्रथम बिंदू P घेऊ, कंपासमध्ये 7 सेंटीमीटर अंतर घेऊन या ठिकाणी दुसरा बिंदू Q घेतला, 7 सेंटीमीटर अंतर घेतलं, बिंदू घेतला Q, तर मोजपट्टीच्या सहाय्यानं P आणि Q जोडून घेतले, P आणि Q दोन्ही बिंदू जोडून घेतले. मग कंपासमध्ये PQ च्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन PQ च्या वरच्या बाजूला एक चाप काढला, अंतर तेच ठेवा, खालच्या बाजूला एक चाप काढू, अंतर तेवढंच ठेवले, नंतर अंतर कंपासमधील तेच ठेवू, क्यू केंद्र समजून पहिल्या कंसाला छेदणारा कंस काढला PQ च्या वरच्या बाजूस, तीच कृती परत खालच्या बाजूस पण दुसरा चाप काढू. आता हे 2 कंस एकमेकाला ज्या ठिकाणी छेदलेत, हे 2 बिंदू, हा पहिला आणि हा इकडचा दुसरा बिंदू, ह्या 2 बिंदूमधून जाणारी रेषा काढू आपण मोजपट्टीचा वापर करू. दोन्ही बिंदूमधून जाणारी रेषा काढली, मग ही रेषा म्हणजेच PQ चा काय असेल, दुभाजक असेल. PQ चा ही रेषा काढलेली काय असेल, दुभाजक आहे, PQ ची ही दुभाजक आहे. प्रश्न चौथा, 12 23 36 48 52 57 47 35 संख्यामधून 3 ने विभाज्य असणाऱ्या संख्या शोधा. आता 3 ने विभाज्य असणाऱ्या म्हणजेच 3 ने भाग जाणाऱ्या संख्या शोधायच्या, 3 ने विभाज्य संख्या बरोबर, हां 3 ने भाग जाणारे, 12 ला जातो का भाग, जातो 12 ला भाग, नंतर 23 ला नाही जात, नंतर 36 ला पण भाग जातो, 12 3 36 म्हणजे 3 ने भाग जाऊ शकतो म्हणून 36, 48 ला पण जातो, 16 3 48 म्हणून 48 घेईल, 52 ला भाग जाईल का, नाही जाणार, 57 ला जातो बघा, 19 2 38 19 3 57 म्हणून 57, 47 ला जातो का भाग, 3 ने नाही जात, 35 ला नाही, म्हणून 3 ने विभाज्य असणाऱ्या संख्या 12 36 48 57 या संख्या
आहे, बाकीच्यांना तीन भाग जात नाही. प्रश्न क्रमांक 6, खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा. प्रत्येकी 4 गुण. अरमान दररोज मैदानावर वर्तुळाकार मार्गावर चालण्याचा व्यायाम करतो. जर तो दररोज 6 फेऱ्या 3.252 किलोमीटर अंतर चालतो तर तो एका फेरीत किती अंतर चालतो? आता एक तो कसं चालतोय अरमान, वर्तुळाकार मैदानावर चालतोय आणि तो एकूण किती फेऱ्या करतोय? 6 फेऱ्या. तर एका फेरीतलं अंतर काढायचं आहे आपल्याला. मग एका फेरीतला समजा एका फेरीतील अंतर, समजा एका फेरीतील अंतर एक्स गृहीत धरू, एका फेरीतील अंतर बरोबर एक्स. मग म्हणून एक्स बरोबर काय करता येईल? मग एकूण किती आहे अंतर आहे आपल्याला? भागिले फेऱ्या, एकूण अंतर भागिले फेऱ्या, म्हणजेच एक्स बरोबर 3.252/6. 6 ने भाग देऊयात, किचा भाग बसतो 0. कारण सुरुवातीचा दशांश काढून टाकला. हां, 6 ने भाग द्या, 6 × 5 = 30. उरले किती? 32 मधून 30 गेले, 2 उरले, 25 झाले. साईन ते काटरा साईन चौक 24. किती उरले नंतर? 1 उरला, 12 झाले. 6 × 2 = 12, म्हणजेच 0.542 किलोमीटर एका फेरीतील अंतर. म्हणून शेवटी उत्तर काय? तर तो एका फेरीत शून्य पॉइंट पाच चार दोन किलोमीटर अंतर चालतो. मग आता ह्याला जर एकक बदलायचं असेल, किलोमीटरचं मीटरमध्ये करायचं असेल, तर आपल्याला कन्वर्शन करता येईल. नंतर 0.5 म्हणजेच 542 मीटर सुद्धा म्हणता येईल. प्रश्न दुसरा, 5 चॉकलेटची किंमत 25 रुपये आहे, तर अशा 3 चॉकलेटची किंमत किती? समजा 3 चॉकलेटची किंमत, समजा 3 चॉकलेटची किंमत ₹1, चॉकलेटची किंमत बरोबर ₹1. आता या उदाहरणाचं जर निरीक्षण केलं आपण, हे उदाहरण कशाचं आहे? चॉकलेटची किंमत आणि चॉकलेटची संख्या. मग आता जेवढे जास्त चॉकलेटची संख्या वाढली तर किंमत सुद्धा वाढणारच आहे, चॉकलेटची संख्या कमी झाली तर किंमत कमी होणार आहे. म्हणून येथे कोणतं प्रमाण आहे? येथे सम प्रमाण आहे, सम प्रमाण आहे. मग सम प्रमाण आहे म्हणजेच काय होते? म्हणून त्यांचे, म्हणजे त्या दोन पदांचे गुणोत्तर कसं असते? सारखं असते. गुणोत्तर सारखे असते किंवा स्थिर असते? सारखे असते. मग आता गुणोत्तर सारखं असतं. मग म्हणून काय म्हणता येईल? 5/25 हे गुणोत्तर, 5/25 बरोबर इकडे चॉकलेटची संख्या 3, तेव्हा किंमत किती? एक्स. तिरकस गुणाकार करू, 5 × x = 3 × 25, म्हणजेच एक्स बरोबर 3×25/5. 5 × 5 = 25. तर एक्स बरोबर 3×5 म्हणजेच 15 रुपये. म्हणून 3 चॉकलेटची किंमत किती असेल? 15 रुपये. 3 चॉकलेटची किंमत 3 चॉकलेटची किंमत बरोबर 15 रुपये आहे. एका परीक्षेत राहुलला 800 पैकी 720 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले? आता हे तर आपण तोंडीसुद्धा उदाहरण सोडत आहे, ते आपल्याला 8 × 72 म्हणजे 90% असं सांगू शकतो. पण आता लिहून जर उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला काय करता येईल? मग सुरुवातीला समजा किंवा डायरेक्टच लिहू आपण, किती टक्के गुण मिळाले? राहुलची टक्केवारी बरोबर, राहुलची टक्केवारी किंवा राहुलला मिळालेली टक्के बरोबर, हां टक्केवारी बरोबर काय असतील? मग 720 × किती करावं लागेल? कितीमध्ये? 100 / कितीपैकी? 800 पैकी. संक्षिप्त रूप द्या, 2 शून्य कटतील 8 × 8 8 × 9 = 72 आणि हे 0, म्हणून बरोबर किती टक्के मिळाले? मग 90% मिळाले. राहुलला किती टक्के? 90% गुण मिळाले.
राहुलला वाटलं तर उत्तर लिहू आपण राहुलला 90% गुण मिळाले या उदाहरणामध्ये मिळाले राहुलला 90% गुण मिळाले। धन्यवाद। अशा प्रकारे आपण टेस्ट क्रमांक 3 मधील उत्तरे पाहिलेली आहेत। तुम्ही ही उत्तरे सर्व वहीमध्ये लिहून ठेवा। थँक्यू।